नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार व्लॉग स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नाशिकमध्ये पेसा भरती झालीच पाहिजे आंदोलन होतं आणि आपल्या पालघर जिल्ह्यात चारोटी महामार्गावर मोर्चा काढलेला होता। आपल्या आदिवासी लोकांना सरकार नोकऱ्या नाही देत, शिकून तरी करायचं काय या कारणांच्या आधारित बनी राजपूत शॉर्ट फिल्म घेऊन आले आहेत। 1996 पेसा कायदा लागू झाला, आपले महाराष्ट्रात 13 जिल्ह्यांना पेसा कायदा लागू आहे, तरी पण आपले आदिवासी पोरांना नोकऱ्या नाही। भारतात महाराष्ट्र राज्य धरून 10 राज्यांना पेसा कायदा लागू आहे, पण सरकार पेसा भरती करत नाही। आपली फसवणूक होते, आदिवासींवर यो अन्याय आहे। पोरा, पेसा कायदा म्हणजे काय रे? दादा, आदिवासी संस्कृती परंपरा यांचे संरक्षण व जतन करणे, आदिवासी समुदायामध्ये आदिवासींचेच शासन हा पेसा कायद्याचा उद्देश आहे। दादा, उदाहरण दियाचाच झाला तर एखादा विकास प्रकल्प घेऊ। समजा आपले गावात एखादा बंधारा सरकार बांधायचा निर्णय घेतो, आपले ज्यांना त्याला विरोध केला तरी पण सरकार तो बंधारा बांधतोच। पण पेसा क्षेत्रात बंधारा बांधायचा हवा ना, ते क्षेत्रातील आदिवासी लोकांनी ग्रामसभा भरवून सरकार विरोधात जर निर्णय घेतला तर सरकार तथं काहीच करू शकत नाही, तो शेवटचा निर्णय असतो, असे पेसा कायद्यात लिहिलेलं आहे। पेसा कायद्यात मुख्य म्हणजे स्थानिक आदिवासी लोकांना नोकरी देणं। वनरक्षक, तलाठी, शिक्षक, आरोग्यसेवक अशी एकूण 17 पदा आपले स्थानिक आदिवासी लोकांसाठी। हा ये रे पेसा कायदा, या तर आम्हाला सगळं माहीत, पण यालाच पेसा कायदा सांगत या नाही माहीत। त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे पेसा आमचा हक्क। स्टोरी बनवलेली आहे संजय वल्वी आणि बन्नी राजपूत यांनी। डायरेक्शन आणि एडिटिंग मोहन पलवा व कलाकार आहेत धर्मा बेलकर, महेश बेलकर आणि बनी राजपूत। मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर काही माहिती मिळेल। हा व्हिडिओ खूपच मस्त आहे, त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला भेटतील। चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू। Thank you.